रहा है तो भोगदा है पार्टी मागे दादा पण डायरेक्ट खेळला भेटून खेळ मला ह्या गाडीचं कळत नाही ही जी गाडी आहे एवढी मोठी गाडी आहे पण त्याला बघा टायर बघ इथे नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघताय पार्टी मागे घर तर मी आहे सध्या घरी मुंबईला आणि आता आपण करणार बाईक राईड ती पण कोकणामध्ये माझं गाव चिपळूण तर चिपळूणला आपण आता जाणार आहोत आणि माझ्यासोबत तुम्ही असणार आहे आणि मी दोघं जाऊ आणि पहिली गोष्ट म्हणजे हा जो प्लॅन आहे तो अचानक ठरलेला आहे तर मी चाललोय गावी आणि चिपळूणला माझं गाव चिपळूण तर तुम्ही लास्टपर्यंत हा व्हिडिओ बघा आता सध्या मी निघतोय वाजले दुपारचे 12:30 वाजलेत आणि 12:30 माझा एकचा प्लॅन आहे निघायचा पण बॅग वगैरे गाडीला बांधताना थोडं 1 वाजता अर्धा तास लागेल सो फायनली आपली गाडी ला बांधतो आता मी गणपती बाप्पा मोरिया आपण पोचू तेव्हा बघू की किती किलोमीटर होतं आता वाजलेत 1:01 बरोबर 1 वाजलंय आणि 0 किलोमीटर आपल्याला पोचायला किती वेळ लागतो ते बघूया कमसे कम 8 तास लागतात आहे वाशीचा ब्रिज आपल्याला इकडनं साईडून जायचं आहे रिक्षा आणि बाईक इकडनं जाते आणि बाकीच्या गाड्या त्या साईडनं तर सांगायचं झालं तर मित्रांनो आपलं पेट्रोल हाफ टँक आहे आता तर हाफ टँक कदाचित जाता जाता संपेल तर आपण कुठेतरी मध्येच ब्रेक घेऊन टँक फुल करू आपल्याला इथून राईड घ्यायचं आहे राईट म्हणजे हा जातो राईटला कोकणात आणि अरे ठीक आहे तर आपल्याला ह्या रोडला जायचं आहे तर हा रोड फायनली कोकणचा रोड आहे डायरेक्ट आता आपल्याला हा कुठेच रोड सोडायचा नाही आहे डायरेक्ट गोव्यापर्यंत हा सरळ रोड आहे तर हा रोड शेवटपर्यंत हा पकडायचा आहे जोपर्यंत आपलं गाव येत नाही तोपर्यंत हा रोड सोडायचा नाही कुठंच नाही सोडायचा आहे इथे आता लेफ्ट साईडला एक जागा येईल तर ती जागा आहे ती कर्णालयच्या आतमध्ये जाण्यासाठी आहे इथे आहे ना लेफ्ट साईडला एक जागा आली आहे स्पीड ब्रेकर आहेत माकडं आहे तिथं ही बघा माकडं केळी खात आहेत तर इकडे जाण्यासाठी हा कर्णालयासाठी जाय तो कर्णालयाला जातो आतमध्ये तर तुम्ही नक्की आता तो सध्या बंद आहे स्पीड ब्रेकर आणि हा आहे तो बाहेर आहे अलिबाग वगैरे ह्या साईडला जायचं असेल तर हा खालचा रोड आहे तिथे डायव्हर्जन होतं मागे इकडे अलिबाग साईडला हा जातो रोड आणि हा जो आहे तो आता नवीन शॉर्टकट म्हणजेच वरतून डायरेक्ट कारण तिकडे अलिबागच्या तिथे वडखल नाक्याला खूप ट्रॅफिक व्हायची पहिली तर ती आता कमी असते आणि हा जो वरतून रोड अर्ध्या जास्त रोड अर्ध्याहून जास्त गाड्या इकडनं वरतून जातात तर मित्रांनो आता वाजले 3 आणि मी पोचले नागोठणे टोटल 100 किलोमीटर झाले आणि थोडा वेळ बोललो रेस्ट घेऊया आणि रेस्टसाठी थांबलो थोडा इकडे पूर्ण गाड्या म्हणजेच रोड खाली आहे आणि व्यवस्थित जर्नी चालली आहे आपली तुम्हाला दाखवते 100 किलोमीटर झाले हे 100 किलोमीटर टोटल एकदम बरोबर 100 किलोमीटर झाले आणि हे आपली द क्वीन राणी तर हे जे इथं मी बांधत होतो पाठीमागं इथे पण ती बॅग काय बसली नाही तर मी बॅग पाठीत घेतले आणि इकडे एक जी बॅग होती ती बांधली छोटी तर मित्रांनो मध्ये ऊन येत आहे आणि मध्ये सावळी आहे आणि आता थोडं 5:00 थंडी लागायला लागेल तर मी जॅकेट जे आहे ते बॅगेमध्ये वरतीच ठेवले कारण आताच मागे 20-1 किलोमीटरच्या मागे असं सावळी आली होती
आणि मला वाटलं आता थंडी लागायला सुरुवात झाली, पण आता थोडं ऊन आले तर बरं वाटतंय. आता पुढे थोडा माझा चारच्या आसपास, साडेचार की आपलं जे माणगाव आहे जे 150-150 किलोमीटर आहे, तर अजून 50 किलोमीटर माणगाव आहे, तर माणगाव आहे तर तिथे जातपर्यंत 4 वाजतील, 1 तास कमसेकम पकडून चालतो. माणगाव जिल्हा 4 आणि 150 किलोमीटर अजून पुढे तिकडून. तर आता आपण निघूया, थोडा रेस्ट झाला आहे, 5 मिनटं थांबले आणि असं थांबत थांबत आता डायरेक्ट आता माणगावच्या आसपास थांबेल, तेव्हा आपण भेटू. हा जो रोड आहे तो जातो वरती पुणे मुंबई हायवे खोपोली इथं बाहेर पडतो हा रोड, पाली खोपोली ह्या साईडला, आणि आपल्याला या साईडला जायचं आहे. ही जी पटरी आहे ती कोकण रेल्वे वरतून जाते त्या साईडला, आय थिंक ह्या साईडून येते आणि त्या साईडला जाते. माणगाव एस टी डेपो आहे माणगावचा, एक एस टी आहे आतमधी. आणि हे जे डायव्हर्जन आहेत म्हणजे मध्ये हे लावलेले आहेत, तर त्याच्यावरनं कोण पण ओळखेल की माणगाव आहे, कारण हे असं आहे ते माणगावलाच आहे. आपला टाईम होता माणगावला पोचायचा 4 वाजता, तर आता आपण पोचलो आहे माणगावच्या पुढे गोरेगाव. गोरेगावच्या पण थोडंसं पुढं आलो आहे 1-2 किलोमीटर, कारण गोरेगावला थोडं म्हणजे होती जागा पण आपण पुढं आलो, आणि थोडंसं आता गार लागेल याच्यासाठी ऊन आहे, पण आता पुढे गार लागते तर जॅकेट घातले. तर पूर्ण हे माझ्या पाठीमध्ये पेट्रोल पंप आहे, पण इथे पण आपल्याला पेट्रोल नाही भरायचं, पुढं भरूया आपण. आणि मस्त जर्नी झाली आहे, केसचे अवतार हेल्मेट काढल्यावर असंच असतं. तर आता आपल्याला पुढे बरेच जायचं, अजून 150 किलोमीटर आहे, तर निघूया आपण पटकन, जास्त वेळ थांबत नाही, पाणी पियालो आता निघूया. त्याला मस्त हिरवगार नजारा आहे चालू झाला इकडनं, डोंगर मस्त भारी, मजा येते, एकटंच आहे पण मजा येते. तर अजून सोबत कोण असतं तर अजूनच मजा आली असती, मजा मस्ती मस्त, तुम्ही तर आहेत सोबत. चला जाऊया, अजून 150 किलोमीटर बाकी आहे. तर रात्रीच्या 8 वाजतील आय थिंक, काळोख होईल. तर मेन गोष्ट अशी आहे की मी अजून गावी सांगितलं नाही की मी येणार आहे तो, आणि आप हे सरप्राईज असेल मम्मी पप्पांसाठी. तर डायरेक्ट आपण जाणार आहोत, अजून कोणालाच माहिती नाही, कारण फोन पण लागत नाहीत गावी त्यासाठी. तर आपण आता निघूया, चला आपण 8 वाजेपर्यंत टार्गेट आहे, आपलं माणगावचं 4 टार्गेट होतं ते पूर्ण झालं आहे, तर 8 टार्गेट आपण कम्प्लीट करूया. चला फायनली पोलादपूर डेपोला आलो आपण, आणि हे इकडे काम चालू आहे, खूप खाली खोदलेलं आहे, जाम म्हणजे जामच इकडे खाली. आणि हा इकडे आतमध्ये डेपो पाहिला, हा धूर किती आहे, हा गाडी धूर सोडते, हा गाडी धूर सोडते, मला वाटलं की हा वास ऑइलचं काहीतरी पंगा असेल त्या गाडीचा. ठीक आहे असो, आता आपण कसेडी घाट लागेल आपल्याला आता. मित्रांनो, तुम्हाला एक कसेडी घाटातला एक सीन दाखवायचा आहे, त्यासाठी तो दाखवतो मी तुम्हाला. इथून आता लेफ्ट घेतला की खूप स्लो जायला लागतं, कारण डंपर वगैरे तिथून खूप अरे मी बोलतोय आधी, बघूया काय झाले, उगाच काही बोलायला नको. हां, तर हा पार्किंग नाही आहे, घुसला आहे. तर मी तुम्हाला सांगतच होतो की ह्याच्यासाठी सांगत होतं, हे बघा हे कारण आहे, हे याचं कारण आहे, आतमध्ये डायरेक्ट घुसतात. डायरेक्ट वरती चढलाय, चला
हा टर्न आहे तो हा अशा प्रकारे आहे. बघितलात, मी तुम्हाला सांगत होतो ना की पहिलंच की हा टर्न असा आहे. हे कारण तुम्हाला हे पण प्रूफ पण भेटला की काय आहे, आणि सांगितलं की टेम्पोवाले जास्त जातात तिथे आणि ते झालेलं आहे. कृपया गाडी हळू चालवा. भोगदा आहे तो हा इथून चालू होतो. आपण कशिडी घाट उतरलो आहे आणि हा इकडे भोगदा पाठीमागे आपल्या खेड 19 किलोमीटर आहे. तर हा आहे तो भोगदा आहे पाठीमागे. आता आपण डायरेक्ट खेडला भेटू खेड. तर मंडळी, हा आहे भिस्ते घाट. कोकणातला जो खेडला लागतो तो भिस्ते घाट. हा पहिला खूप खराब कंडिशन होती हा टर्न. मला ह्या गाडीचं कळत नाही, ही जी गाडी आहे एवढी मोठी गाडी आहे, पण त्याला बघा टायर बघ इथे ठीक आहे. ते गाडीचं सो जाऊन दे. हा टर्न, हा टर्न ले अरे घार घार घार. सनसेट बघा सनसेट, मस्त मजा आली. फायनली आपण तर फायनली आपण पोचलो आहे परशुराम घाटाच्या टॉपवर. तर श्री परशुरामचं मंदिर हे इकडं परशुराम मंदिर दाखवले ते मंदिर इथून नाही दिसत. चिपळून चिपळून बहादूर शेख नाका. तर आता आपल्या गोप्रोची व्हिजिबिलिटी थोडी कमी होईल. कुठं जायचं, हां कुठं जायचं ते काय नाक्या नाक्यावरच असा प्रॉब्लेम होतो आहे सगळीकडे. नाके बघितले तर म्हणजेच खोदलेले आहेत ना, त्याच्यामुळे कळत नाही की कुठं जायचं लगेच. तर चिपळूणला आता मी आहे. तर फायनली आता मी आहे चिपळूण आणि 6:45 झालेत आणि 7:15 बाकी आहेत, म्हणजेच 8 घरी जातपर्यंत 40 किलोमीटर इथे आहे. अजून आहे पुढे 40 किलोमीटर. तर एक तास कमी पण लागेल आतमध्ये जायला. तर हा आपला लास्ट स्टॉप. आता डायरेक्ट मला वाटतं घरी जाऊन, म्हणजेच घरी जाऊनच भेटू डायरेक्ट. आता आता कॅमेऱ्याची गोप्रोची जी क्लॅरिटी आहे ती कमी होईल. आता हा फोनचा कॅमेरा आहे तर व्यवस्थित दिसतं आहे, नाही तर गोप्रोमध्ये अजून कमी दिसला असतं. तर इकडे पाठीमाग ते आपलं SC स्टॉप चिपळून पाठीमागे इकडे आतमध्ये जातात गाड्या. तर आता आपण निघूया थोड्या वेळाने परत. रात्र होत आली आहे, काळोख. 8 तरी गेलं पाहिजे घरी. चला सावर्डा सावर्डा. तर काय माहीत नाही किती वाजलेत, 7:30 आले असतील. 7:30 नसते वाजले, नसतील वाजले 7:30. तर फायनली मित्रांनो मला पोचायला 8 जरी सांगितल्याप्रमाणे. आणि त्याच्यानंतर मी घरी कोण नव्हतं आणि इकडे पूजा होती आज आमच्या इथे वाडीवर. तर तिकडे मी आले आणि तो तर सांगायचं असं तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नक्की भेटू. तोपर्यंत टाटा बाय बाय, काळजी घ्या.